अशा पद्धतीनं पोलिसांचा फौजफाटा त्यांच्या घरात घुसला आणि त्यांना इथे अटक करून घेऊन आले. दत्ता दळवी यांचा गुन्हा काय आहे? त्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकभावना या भांडूपमधल्या एका मेळाव्यात व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी किंवा त्यांच्याबरोबरचे जे गद्दार हृदय सम्राट आहेत, काय म्हणतोय मी, गद्दार हृदय सम्राट, ते स्वतःला हिंदू सम्राट म्हणून घेत आहेत. ते स्वतःला गद्दार हृदय सम्राट, हे स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेत आहेत. त्याच्यावर तमाम हिंदूंचा आक्षेप आहे, जनतेचा आक्षेप आहे. खरं म्हणजे गद्दार हृदय सम्राटांनी स्वतःला हिंदू हृदय सम्राट म्हणून घेणे हा वीर सावरकर जे हिंदू हृदय सम्राट त्यांचा अपमान आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान आहे. आणि त्याबद्दल खरं म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गुन्हा दाखल व्हायला हवा. मी मुख्यमंत्र्यावर बोलत नाही आहे, मी एकनाथ शिंदे यांचा गुन्हा दाखल व्हायला हवा की ते वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंची उपाधी स्वतःला लावून घेत आहेत. त्या संदर्भात दत्ता दळवी यांनी त्या भाषणामध्ये एक शिवसैनिक म्हणून जोशपूर्ण भाषण केलं आणि त्यांनी असं म्हणाले, जर आनंद घे असते, आनंद घे ज्यांना ते गुरु मानतात, आनंद घे असते तर या गद्दार हृदय सम्राटांना चापकानं फोडून काढलं असतं. त्यात काय चुकीचं बोललं? त्याने एक शब्द वापरला, तो शब्द असा आहे की तुम्ही ते तीन फुल्या करणार आहात, ते म्हटले भोसडीचे. हा शब्द धर्मवीर चित्रपटामध्ये आनंदिगांच्या तोंडी घातलेला आहे, तो काढला नाही सेन्सॉरनं. हे माहिती आहे का तुम्हाला? धर्मवीर चित्रपटात आनंदिगेच्या तोंडी आमच्या धर्मवीर आनंदिगेच्या तोंडी तो शब्द तसाच्या तसा आहे आणि सेन्सॉरनं तो शब्द कापलेला नाही. जर तो शब्द आक्षेपार असेल तर चित्रपटाचे निर्माते, चित्रपटाचे प्रायोजक, चित्रपटाचे कलाकार ह्यांच्यावर गुन्हा दाखल केला का सरकारनं? मग तो शब्द दत्ता दळवी ह्यांनी वापरला गद्दार हृदय सम्राटांच्या बाबतीत तर त्यांना अटक कशी केली जाते? काही दिवसापूर्वी इथे नारायण तातू राणे आला होता, गाढव नाक्याला त्याने माझ्याविरुद्ध जोरदार भाषण केलं, शिव्या घातल्या, गुन्हा दाखल केला. व अब्दुल सत्तार एक मंत्री आहे, सुप्रिया सुळेविरुद्ध अत्यंत घाणेरड्या शब्दात शिवीगाळी केली, गुन्हा दाखल केला. का तुमचे मंत्री आहेत म्हणून? असे अनेक लोक भाजपचे आणि त्या गटाचे, गद्दार हृदय सम्राटाच्या गटाचे शिव्या घालत आहेत. त्यांना अटक नाही, त्यांच्यावर गुन्हे नाही, पण दत्ता दळवी यांनी एक लोकभावना व्यक्त केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात असेल. मला असं वाटतं की हे सगळं जे चाललेलं आहे हे महाराष्ट्रात अवकाळी पाऊस त्यातून निर्माण झालेली परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून हे गद्दार हृदय सम्राट मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन उपमुख्यमंत्री बाहेर जे फिरत आहेत प्रचाराला आणि त्याच्यावर टीका होते आहे, त्यावरून लक्ष हटवण्यासाठी दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली. आम्ही सगळे दत्ता दळवींच्या पाठीशी आहोत आणि आम्ही सगळे दत्ता दळवीने जे विधान केलेलं आहे त्याचं समर्थन करतो. अरे म्हणू द्या नारायण तातू राणे 2024 साली आपण कुठे असाल त्याचा विचार करून ठेवा. देखिए दत्ता दळवी नालायक बोला तो उसमें गलत क्या है? नालायक तो है, नालायक को नालायक ही कहेंगे ना. अगर सरकार नालायक है तो सरकार को नालायक कहेंगे. क्या इस देश में सेंसरशिप लगी है क्या? तानाशाही इमरजेंसी लग गई क्या? अब नालायक को नालायक नहीं कह सकते. अगर नालायक को नालायक नहीं कह सकते तो डिक्शनरी से शब्दों को हटा दीजिए. नालायक इज नॉट अनपार्लियामेंट्री वर्ड. आप बताइए, दत्ता दळवी जो शिवसेना के मुंबई के
मेयर रहे हैं, हमारे पार्टी के उपनेता है, पार्षद रहे हैं, उनको आज सुबह तड़के इतना बड़ा फौज पुलिस का लेकर अरेस्ट कर लिया। क्यों? एक सभा में, यहाँ भांडुप में एक सभा में दत्ता दलवी ने ये कहा, हमारे ये जो गद्दार हृदय सम्राट मुख्यमंत्री है वो अपने आप को हिंदू हृदय सम्राट बोल रहे हैं, उनके लोग कि ये हिंदू हृदय सम्राट है, क्या किया हिंदुओं के लिए? अपने आप को ये गद्दार ने हिंदू हृदय सम्राट कहना, यानी वीर सावरकर हिंदू हृदय सम्राट, और हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी का अपमान है, और ये अपमान के लिए उनके ऊपर FIR लॉज होने चाहिए। कि भावना से खेलने का ये पूरा ये अपराध है। तो दत्ता द्रविड़ ने कहा है, भाई ये क्या है, अब अपने आप को हिंदू हृदय सम्राट बोल रहे हो, आपको शर्म नहीं आती? दूसरी बात है, ये जो मुख्यमंत्री है उसने एक फिल्म लिखा ली आनंद के ऊपर, धर्मवीर। धर्मवीर में जिस शब्द का इस्तेमाल किया दत्ता द्रविड़ ने, वो तो आनंद जी के डायलॉग में है। आनंद के बोल रहे हैं किसी को, ये भोसड़ी के, तो ये फिल्म के ऊपर एक्शन नहीं है, सेंसर ने वो शब्द को काटा नहीं है, हाँ कात्री ने उधर कैची नहीं लगाई। और अगर यही शब्द का इस्तेमाल दत्ता दलवी करते हैं तो उसके ऊपर आप इस प्रकार से एक्शन लेते हो। ये अब्दुल सत्तार नाम का मंत्री खुलेआम सुप्रिया सुले को गाली देता है, ये नारायण तातू राणे जो केंद्र में मंत्री है और उनके बेटे नेपाली बेटे है दो, उसको हाँ वो खुलेआम यहाँ आकर गाली देते हैं, हाँ किसी भी शब्द का इस्तेमाल करते हो, उनके ऊपर एक्शन नहीं है, उनके ऊपर एक्शन नहीं है। और हमारे कार्यकर्ता के ऊपर एक्शन हो, देख लेंगे। वहाँ हमारे अद्वैत हीरो को अरेस्ट कर दिया है, यहाँ दत्ता दलवी को अरेस्ट कर, आप कितने भी जुलूम करो 2024 में आप सब लोग जेल में जाने वाले हैं। शिवसेनेचे कडवट आणि प्रखर शब्द आर पार त्यांच्यात घुसतात, झोंबत नाही। बहुत ही आनंद की बात है कि हमारे 41 मजदूरों की मुक्तता हुई है, और जिसने भी ये काम किया है, इंजीनियर्स हो, पूरी टीम हो, उनका स्वागत करने लायक हो। पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग येथे अभी वीडियो आ जाएगा ना, अभी वो फोन पर भी हाथ करेंगे ना। तर दत्ता दळवी यांनी आपल्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत जो शब्द वापरला, ज्या शब्दासाठी त्यांना आज अटक करण्यात आली, तोच शब्द धर्मवीर चित्रपटात सुद्धा वापरलेला आहे, पण सेन्सॉर बोर्डानं तो काढलेला नाही, मग तो गुन्हा कसा, असं संजय राऊत विचारतायत। आणि यानंतर आपण इतर काही घडामोडी पाहूयात। ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात संजीव ठाकूर यांची आता चौकशी